अहमदनगर शहरातील द्रोणाचार्य फाउंडेशनच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमास पोलीस उपाधीक्षक कमलाकर जाधव, शरद नारायण पवार, बालाजी जाधव, आयकॉन पब्लिक स्कूलच्या आराधना राणा उपस्थित होत्या. फाउंडेशनच्या वतीनं ज्या विद्यार्थ्यांना 90% जास्त गुण मिळवले अशा विद्यार्थ्यांना 100% फ्री स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. आलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना यशस्वीतेचा मंत्र देणारं मार्गदर्शन केलं. मान्यवरांचा सत्कार द्रोणाचार्य फाउंडेशनचे मिश्रा सर, धर्मेंद्र सिंग, विराज सर व प्रदीप मुटकुळे सर यांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मशरूम शेख यांनी केलं. ज्या विद्यार्थ्यांना द्रोणाचार्य फाउंडेशन येथे ॲडमिशन घ्यायचे असल्यास अशा विद्यार्थ्यांनी द्रोणाचार्य फाउंडेशन मकासरे हेल्थ क्लबच्या शेजारी भेट देण्याचं आवाहन करण्यात आलंय. मला आढळून आलं की निराश होऊ नका, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. या अनुषंगाने आपण सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. आज योगायोगाने इंटरनॅशनल बुक डे आहे, जागतिक पुस्तक दिन आहे. या पुस्तक दिनाच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त सर्वांना मी आपणास माझ्यातर्फे पोलीस कमिशनर पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर यांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी जो सेमिनारचा जो कार्यक्रम आहे, आज दिवसभर तुमचा बरगतचा कार्यक्रम आहे, इथे बरेचसे लेक्चरर्स आलेले आहेत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. त्याचा तुम्ही पुरेपूर ते जे सांगतील त्यांचा जो अनुभव आहे, त्यांनी विविध क्षेत्रात त्यांचे लेक्चर्स डिलिव्हर केलेले आहेत, ते तुम्हाला सांगतील. त्याप्रमाणे निश्चितच आपल्याला आपल्या भावी आयुष्यात अभ्यास करण्याच्या दृष्टीने किंवा विविध ज्या स्पर्धात्मक परीक्षा आहे त्या देण्याच्या, त्या पास करण्याच्या, त्या उत्तम रीतीने पास करण्याच्या तुम्हाला त्या टेक्निक सांग. टाइम पास, टीपी शब्द नंतर लिहून काढा. टीपी म्हणजे टाइम पास करणारे विद्यार्थी आणि टीपी म्हणजे टफ प्रॅक्टिस करणारे विद्यार्थी. तुम्हाला टाइम पास करायचं आहे की टीपी पर टफ प्रॅक्टिस करायची आहे? एकदा वेळ गेला की परत कधीच मिळत नाही, कधीच मिळत नाही. द्रोणाचार्य फाउंडेशन की स्थापना जो ही है उसके पीछे हम अपनी एकेडमिक पोजिशन को और अपने देश को स्ट्रॉन्ग करने के लिए, बच्चों के जो हमारे भारत के भविष्य हैं, इन भविष्यों को एक सफलतापूर्वक एक बड़ी फाउंडेशन देने के लिए हमने दुनिया भर से और भारत के हर एक कोने से अच्छे टीचरों को इकट्ठा किया है. सारे के सारे जो कोटा से हैं, IITians हैं, NITians हैं, जिनको बहुत विशाल अनुभव है और अपने क्षेत्र में, अपने सब्जेक्ट में, वो अब आपके लिए अवेलेबल हैं द्रोणाचार्य फाउंडेशन में. द्रोणाचार्य फाउंडेशन कोटा लेवल की फैकल्टीज को आप लोगों को प्रोवाइड कर रहा है. मुझे उम्मीद है कि आप सब लोग इस पूरे के पूरे टीम का और द्रोणाचार्य के लोगों के साथ जुड़कर आप अपने बच्चे के भविष्य को और देश के भविष्य को मजबूत कर सकते. द्रोणाचार्य फाउंडेशन सेंटर आज जो प्रोग्राम हमारा हुआ है, इस प्रोग्राम का लेने का उद्देश्य एक ही है कि हम बच्चों में, पेरेंट्स में अबाउट फाउंडेशंस, अबाउट एजुकेशन, जो लैक ऑफ अवेयरनेस है, उस अवेयरनेस को हम लोगों में बढ़ाना चाहते हैं. ओके, इसके साथ साथ हमारे फाउंडेशन कोर्स में जो कोर्सेस हमने ऑफर्ड किए, ओके, इन कोर्सेस की यूनिकनेस ये है कि हम इन कोर्सेस को जब बच्चों के पास ले जाते हैं या पेरेंट्स के पास ले जाते हैं, तो इन कोर्स में जो मेथोडोलॉजी, जो टीचिंग मेथोडोलॉजी हम यूज़ करते हैं, दैट इज़ अवर यूनिक पॉइंट. ओके, हमारा जो टेक्निक्स है ये कम्प्लीट कोटा बेस है. ओके, यहाँ पर कोई भी लोकल सिस्टम्स का हमारे इन्वॉल्वमेंट नहीं है. तो हम ये पेरेंट्स से, बच्चों से निवेदन करना चाहते हैं कि वो एक बार हमारे DFC द्रोणाचार्य फाउंडेशन सेंटर, जो सावीडी में सिचुएटेड है, ओके, एक बार विजिट करिए. हमारी जो टीचिंग मेथोडोलॉजी है, इस मेथोडोलॉजी को एक बार समझिए. ओके, और साथ साथ जो बच्चे को एडमिशन्स नहीं भी करना है, वो भी एक बार फ्री काउंसिलिंग के लिए हमारे DFC में विजिट करिए. महानगर न्यूज़ डेस्क, महानगर न्यूज़ ब्यूरो, अहमदनगर.